सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी ऋतुजा. News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये. नगर शहरातील भिंगार उपनगरामध्ये नगर पाथर्डी रोडवर असणाऱ्या पोलीस दलाच्या जागेची आज जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाहणी करून असलेल्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतलाय. यावेळी शहर विभागाचे पोलीस उप अधीक्षक विशाल ढुमे, भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख, पोलीस निरीक्षक भोसले आदी यावेळी उपस्थित होते. अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या 3 दिवसापासून मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके कोणते उपचार सुरू आहेत याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. दरम्यान हसन मुश्रीफ यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला सुरक्षेच्या बाबतीत उपयोगी ठरू शकतो. तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सामाजिक सुरक्षिततेच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग महत्त्वाचा आहे. यासाठी संस्थांनी आणि नागरिकांनी पुढे येऊन नगर शहर हे CCTV कॅमेरेच्या निगराणीखाली व्हावं यासाठी सर्व नगरकरांना आवाहन केलं आहे. त्या आव्हानाला प्रतिसाद देत ॲडव्होकेट युवराज शिंदे आणि अनुसया नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने CCTV कॅमेरे बसून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य त्यांनी पार पाडलं आहे. सामाजिक सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा काम करत आहे, परंतु त्यास नागरिकांचाही सहभाग असणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास आपलं शहर सुरक्षित आणि शांततामय राहण्यास मदत होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे. राज्य शासनाने महसूल विभागातील विविध संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून नगर जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. नगरच्या रिक्त असलेल्या अपर जिल्हाधिकारीपदी गडचिरोली येथून बदलून आलेले सोनप्पा यमगर यांची नियुक्ती झाली आहे. नगरचे अपर जिल्हाधिकारी PL चोरमारे हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होतं. या पदावर गडचिरोली येथून सोनप्पा यमगर हे बदलून आले आहेत. नगरचे विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक 3 अजित थोरबोले यांची कर्जत प्रांताधिकारी म्हणून बदली झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केलं जात आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे मात्र या मोहिमेमध्ये काही अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात आता कोरोनाची मुबलक लस आहे, पण लस घेतल्यानंतर दिली जाणारी पॅरासिटेमॉल या औषधाच्या गोळ्या आणि लस टोचण्यासाठी आवश्यक असणारी सिरिंजचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे हे घडत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाघचौरे यांनी केलाय. राज्यात सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव सध्या नगर जिल्ह्यात आहे. या शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.